नमस्कार. तर आज आपण अगदी नेहमीपेक्षा थोडी वेगळी पद्धत वापरून मस्त डेअरीसारखं घट्टसर दही घरच्या घरी अगदी योग्य पद्धतीने कसं लावायचं ते आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अगदी सुरीनेसुद्धा तुम्ही हे दही कापू शकता, इतकं हे घट्ट लागतं. अजिबात दह्याला पाणी वगैरे सुटत नाही. तुम्ही बघू शकता मस्त घट्टसर असं दही इथे लागलेलं आहे आणि कुठेही दह्याला पाणी वगैरे अजिबात सुटलेलं नाही आहे. तर व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या टिप्स अँड ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर दही लावण्यासाठी इथे मी 1 लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे. दूध सकाळी तापवून त्यावर जी साय येते ती सर्व साय मी काढून घेतलेली आहे तूप बनवण्यासाठी. आणि संध्याकाळी आता मी हे दूध गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे. तर मी इथे 1 लिटर दुधाचं पूर्ण दही लावणार आहे. तुम्हाला जेवढ्या दुधाचं दही लावायचं असेल तेवढं दूध आपल्याला इथे गरम करून घ्यायचं आहे. तर आता आपण ह्या दुधाला एक चांगली अशी उकळी येऊ देऊ. दुधाला उकळी यायला सुरुवात झाली की हलकीशी त्यावर साय जमा होते, तर ती सर्व साय आपल्याला चमच्याच्या मदतीने अशा पद्धतीने व्यवस्थित अशी दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आणि अजून एक टिप की तुम्ही दही लावताना म्हशीचंच दूध वापरा, त्यामुळे छान मस्त घट्टसर असं दही लागतं. तर आता आपण हे दूध छान असं उकळून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता दुधाला एक चांगली अशी दणदणून उकळी आलेली आहे. पुन्हा आपल्याला दुधावर जी साय जमा होते ती चमच्याने अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे. आणि आता आपण हे दूध साधारण 5 मिनिटांसाठी अगदी मीडियम फ्लेमवर थोडंसं आटवून घेणार आहोत. कारण की कितीही नाही म्हटलं तरी दुधामध्ये थोडंफार पाणी मिक्स केलेलं असतं, त्यामुळे आपल्याला थोडंसं हे दूध आटवून घ्यायचं आहे. साधारण 5 ते 7 मिनिटांसाठी मी हे दूध थोडंसं आटवून घेते, जेणेकरून यामध्ये जे काही पाणी असेल ते निघून जाईल आणि छान घट्टसर असं आपल्याला दूध इथे मिळेल. आणि दही देखील आपली अगदी मस्त घट्टसर लागेल. तर तुम्ही इथे बघू शकता साधारण 5 ते 7 मिनिटात मी चांगलं असं दूध इथे उकळून घेतलेलं आहे. दुधाची क्वांटिटी देखील कमी झालेली आहे. तर ही स्टेप अत्यंत गरजेची आहे, ज्यामुळे दही अगदी मस्त घट्टसर लागतं, नाहीतर मग आपल्या दह्याला थोडंसं पाणी सुटतं. तर हे पहा, इथे दूध चांगलं असं उकळल्यानंतर गॅस मी बंद केलेला आहे आणि हे दूध आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. पूर्ण देखील थंड करायचं नाही आहे, थोडंसं कोमट ते आपल्याला राहू द्यायचं आहे. तर इथे मी गरम दूध कोमट करण्यासाठी इथे ठेवलेलं आहे, पण दुधावरची पातळ साय जमा होते ती अशा पद्धतीने आपल्याला विस्करच्या मदतीने दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. आणि हे दूध आपल्याला अगदी व्यवस्थित असं कोमट करून घ्यायचं आहे. तर हे पहा, इथे साधारण 20 ते 25 मिनिटे लागली मला हे दूध थोडंसं थंड करण्यासाठी. तर अशा पद्धतीने यामध्ये बोट बुडवून बघायचं आहे. बोटाला अजिबात चटके वगैरे लागत नाही आहे आणि दूध देखील आपलं पूर्णपणे थंड नाही आहे. अशा पद्धतीचं कोमट आपल्याला दूध हवं आहे आणि गरम देखील नाही आहे, म्हणजे जेणेकरून आपलं जे दही आहे ते अगदी व्यवस्थित लागेल. जर तुम्ही गरम दुधाचं दही लावलं तर त्यालासुद्धा पाणी सुटेल आणि पाहिजे तसं ते घट्टसर होणार नाही. चला तर इथे मी दही लावण्यासाठी एक मातीचं भांडं घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर मातीचं भांडं असेल तर आवर्जून त्यामध्येच दही लावा आणि नसेल तरी काहीच हरकत नाही. घरातील कुठल्याही एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये किंवा स्टीलच्या पातेल्यामध्ये तुम्ही हे दही लावू शकता. आता हे कोमट दूध आपण सर्व ह्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. तर मी संपूर्ण 1 लिटर दुधाचं हे दही लावणार आहे, त्यामुळे मी हे सर्व दूध यामध्ये काढून घेतलेलं आहे. तर दही लावण्यासाठी आपल्याला विरजण लागतं. तर इथे साधारण मी 2 छोटे चमचे विरजण घेतलेलं आहे. विरजणसुद्धा आपल्याला जास्त आंबट वगैरे वापरायचं नाही आहे. तर आता हे दही आपण चमच्याने अगदी व्यवस्थित असं फेटून घेणार आहोत. आणि नेहमी ज्या पद्धतीने आपण दही लावतो ती पद्धत न वापरता आज आपण अगदी थोड्या वेगळ्या पद्धतीने हे दही लावणार आहोत. तर हे पहा, अशा पद्धतीने चमच्याने थोडं थोडं आपल्याला दही घ्यायचं आहे आणि ते दुधामध्ये सोडायचं आहे. पहिले सेंटरला मी दुधामध्ये हे दही थोडंसं टाकलं, त्यानंतर आजूबाजूने सर्व साईडने आपण हे थोडं थोडं सोडणार आहोत. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. आणि सर्वात महत्त्वाची टिप की हे दही दुधामध्ये टाकल्यानंतर आपल्याला अजिबात ते चमच्याने वगैरे दुधामध्ये मिक्स करायचं नाही आहे. फक्त अशा पद्धतीने त्यामध्ये मी दही सोडून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला काहीच मिक्स न करता यावर झाकण ठेवायचं आहे. आणि इथे मी रात्रभर हे दही असंच झाकून ठेवणार आहे. व्यवस्थित पॅक झाकण लावून साधारण रात्रभर हे दही मी असंच झाकून ठेवणार आहे. किंवा तुम्ही 8 ते 10 तासांसाठी हे दही असंच झाकून ठेवा. मध्ये मध्ये अजिबात आपल्याला हे झाकण खोलून दही लागलं की नाही हे बघायचं नाही आहे. त्यामुळे दही लागण्याची जी प्रोसेस असते ती व्यवस्थित होत नाही आणि मग दहीसुद्धा व्यवस्थित लागत नाही. तर आता हे रत्ती मी लावलेलं आहे, तर आता आपण दुसऱ्या दिवशी सकाळी चेक करून बघू. तर हे पहा, इथे मी रात्रभर हे दही असंच झाकून ठेवलेलं होतं आणि तुम्ही बघू शकता मस्त घट्टसर दाटसर असं आपलं दही इथे लागलेलं आहे. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते मी कसंही हे भांडं फिरवलं तरी अजिबात दह्याला पाणी वगैरे सुटलेलं नाही आहे किंवा दही खाली पडत नाही आहे.
तुम्ही बघू शकता अगदी मस्त घट्ट सर डेरीसारखं इथे आपलं हे दही लागलेलं आहे। आता मी तुम्हाला चमच्याने हे दही काढून दाखवते। तुम्ही बघू शकता अगदी मस्त घट्ट सर दाटसर असं इथे आपलं दही लागलेलं आहे। हे पहा अजिबात दह्याला पाणी वगैरे सुटलेलं नाही आहे। तुम्ही दह्याचं टेक्स्चर बघू शकता अगदी सुंदर आलेलं आहे। आता हेच दही मी तुम्हाला एका ताटामध्ये काढून दाखवते आणि तुम्ही सुरीनेसुद्धा अगदी कट करू शकता। एवढ्या छान याच्या वड्या तयार झालेल्या आहेत। हे पहा अगदी सुंदर असं हे दही लागलेलं आहे। फक्त व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही फॉलो करा, तुमचंसुद्धा दही अशाच पद्धतीने लागेल। तर हे पहा मस्त दाटसर असं आपलं दही इथे लागलेलं आहे। तर आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल। आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।